काहीच काम नाही. मी तुला सांगतो ना, आणि जर तुला खूपच टेन्शन आलं ना तर माझ्याकडचे 2-3 पोझिशन मी तुला देईन. काय देतोस पोझिशन? त्या कुठल्या पोझिशन? आशू, हे मी जे आता उभा आहे ना, याला म्हणतात पोझिशनला उभं राहणं. तुला काय म्हणायचंय? अरे ते म्युझिक मध्ये तू ते करतो ते कंपोझिशन. हा, आधी शब्द शिक आणि मग शिकव मला कंपोझिशन. एवढं चिडलं ना. मागे मागे येत आहे आपल्या. आपलं नाही, तुझ्या येत आहे. मी हो ग. चल. अच्छा, म्हणजे मला काय माहितीये का, तू नेहमी ना माझ्या सावली सारखा असतोस माझ्या मागे. करेक्ट करेक्ट. मला असं वाटतं तू आहेस. नाही, आहेच. काय यार, 7-8 दरवाजे उघडे ठेवतात. कोणी टाकलं टॉयल माझा इकडे? हा, कळत नाही का? ओ माय गॉड, काय झालंय? अग, बाथरूम रिकाम आहे. बाथरूम रिकाम आणि आपली इच्छा असणं हे या घरात होणं म्हणजे सुचल्यावर सांगतो. अरे ठंडे ठंडे पाणी से नहाना चाहिए. अरे गाना आए ना आए, गाना चाहिए. सापडला, इथे लपला होतास काय रे चोरा? आणि हा बघ, काळा पडलाय रे, काळा रापलाय अगदी आणि रोडावलाय. परिस्थितीने झिजवला याला. अरे खोड रबर माझा सापडत नव्हता, सापडला. खोड रबर आहे की खोड कर आहे कळत नाही मला. हा सोना, ओ मीना, मी जब्बा कुर्ता घातलाय आज. वा, काय योग जुळून आलाय आज. मिनलचा नवीन शॅम्पू, ऍनाचा नवीन साबण, कैवल्यचं नवीन परफ्यूम आहे आणि धुतलेले कपडे. हो सोना, तुला नंतर करतो फोन. अरे ठंडे ठंडे पाणी से नहाना चाहिए. गेलो आत कोणीतरी, गेलो आत कोणीतरी. यार असं काय करता यार, मी सुद्धा राहतो या घरात, मला सुद्धा समान हक्क आहेत. स्कॉलर 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 बाहेर ये, बाहेर ये. अरे नसतं वापरलं तुझं उठणं बाबा. स्कॉलर यार बाहेर ये ना यार. स्कॉल काय? अरे तू इथे? हो मी इथे. आतमध्ये कोण आहे? पॅनिक होऊ नकोस, कळलं? साधं लॉजिक आहे. तू इथेस, मी इथे, दारावर जेंट्सची पाठी आहे, तिसरं जेंट्स कोण आहे? कैवल्य. कैवल्य यार बाहेर ये. सकाळी कधीतरी आंघोळ करतो का तू? हा, अरे मला सुद्धा अधिकार आहे स्वच्छ व्हायचा. काय प्रॉब्लेम आहे तुझा? काय प्रॉब्लेम आहे तुझा? अरे तू तू आतून बाहेर कसा आला? दिसला नाही. आता काय मिस्टर इंडियाचं घड्याळ घातलंय का मी?
अदृश्य आहे का, दिसतोय ना इथे तुझ्या समोर आहे. अरे मग आतमध्ये कोण? रेशमा. अरे मी इथे. नाही मग आतमध्ये कोण गेले? मला काय माहित. तू लक्ष ठेवतेस नाही का? अशू सॉरी. पॅनिक होऊ नका. लॉजिक साधा आहे. लॉजिक आपण तिघ इथे आहोत, पाटी जेंट्सची आहे, म्हणजे आतमध्ये मीनाल. मीनाल बाहेर आहे. अरे सकाळी तासभर आंघोळ करत होती ती, तिचा शॅम्पू अर्धा संपवला, मी काय वापरायचं. मीनाल मीनाल बाहेर ये. नाही येणार. इथे काय आहे, का ओरडताय? ते आतमध्ये ना. हाय हाय, इथे काय करताय तुम्ही? वेलकम करताय का कोणाला? अना काय आहे, बाथरूमचा दरवाजा आहे, एअरपोर्ट लाऊंज आहे का, कोणाला वेलकम करताय? आपण सगळे लोक इथे आहोत तरी बाथरूमचा दरवाजा बंद आहे, मग आतमध्ये कोण? रेशमा, राकेश भाऊजी आलेत का? अशू नाही, त्यांना कामात काम काढायची सवय ना, म्हणून विचारलं. जस्ट जनरल. अशू पॅनिक होऊ नकोस, साधं लॉजिक आहे, दरवाजा जॅम असेल, कोणी ढकलून पाहिलाय का तो? मगासपासनं मला असं वाटतंय की घरात कोणीतरी माझ्या मागे मागे चालतंय, कोणीतरी असल्याचा भास होतोय मला, कोणाची तरी चाहूल लागते. आपण सहा लोक सोडल्यास सातवं कोणीतरी या घरात आहे. कोण असेल, कोण असेल? चोर तर नसेल ना? हे बघा, पॅनिक होऊ नका, पॅनिक होऊ नका. अशा वेळी आपण पॅनिक होणं स्वाभाविक असतं, पण अशा वेळी पॅनिक होणं म्हणजे आत्महत्या करण्यासारखं आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या मनावर ताबा मिळवला पाहिजे, श्वासावर नियंत्रण मिळवलं पाहिजे. पॅनिक होता का मने, कळलं? स्कॉलर तू शांत हो, हा श्वास घे, जाशील नाही तर. आणि काय चोराला पाणी गरम करून देणार आहेस का? आणि रेशमा माझा बनियन सोड. मागे हो, काय सेलिब्रिटी आहे का? एक मिनिट, आता मी सांगतो ते ऐका. सगळ्या लेडीज मागे, अना रेशमा मागे, इथे कुठलाही घातपात होऊ शकतो. सगळ्या लेडीज मागे, जेंट्स पुढे, मिनल पुढे ये. बोला काय मराठी त्याला. एक मिनिट, एक मिनिट, काय करतेस? थोडं लॉजिक लावत जा अशा वेळी. यावेळी कायदा आपल्या हातात घेणं धोक्याच आहे. ही बॅट आहे, ऐका ना, ते सगळं करू ना आपण, पण आधी ना मला त्याच्यासोबत सेल्फी काढायचा, त्या चोरासोबत. कसलं भारी ना त्याच्या ना, त्याच्या असं अशा मिशा अशा लॉंग लॉग असतील, आणि अशी डोळ्यावर अशी अशी पट्टी असेल, आणि हातात ना अशी रिव्हॉल्वर असेल, अशी सेल्फी काय काढायचा यार. यार काय टाइम पास लावलाय तुम्ही, सरका साधा चोर येतो. नाही आशू, मी पोलिसांना फोन लावतो. पोलीस पोलीस लोक, पोलीस लोक, पोलीस लोक, पोलीस लोक, पोलीस लोक. आपण एक काम करू ना, आपण स्वतः पकडू ना चोराला. आपण पकडणार आहेस? हो बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. हा म्हणतो ते बरोबर आहे, चोर कुठल्याही क्षणी बाहेर येऊ शकतो. वी हॅव टू बी अलर्ट, अलर्ट, अलर्ट. एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट, मी प्लॅनिंग करतो. ओके ऐका ऐका. काय? येस येस येस, गॉट इट, गॉट इट. काय 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 काय? कड करा कड. तू तिकडे जा, तिकडे जा ना, तिकडे जा, तिकडे. असं ये, ये, येस येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. अशू हात पकडना माझा. हे ऐका ना, एक काम करते, दार फोडते, आज जाते, बॅटरी त्याचं डोकं फोडते, संपला ना विषय. एक मिनिट, म्हणजे तू तुझी अशी मनमानी करणार आहेस का? ओके मग तुम्ही पकडा चोराला, मी नाही तुमच्या. आपण काय बारबी बारबी खेळतो? एक मिनिट, बारबी बारबी खेळण्याचा प्रश्न नाहीये, इथे साधं प्लॅनिंग असतं, त्यानुसार गोष्टी करायच्या असतात, नाहीतर पॅनिक सिच्युएशन मध्ये असं होतं सगळं. सिच्युएशन तू पाकर. अशू, अशू चोर, चोर अशू.
मी काही नाही केलं, मी फक्त आत गेलो तर चक्कर येऊन पडला तो. स्कॉलर काय करायचं याच? एक मिनिट, एक मिनिट, कोणी पॅनिक होऊ नका. साधा लॉजिक आहे, मला जरा नीट प्लॅनिंग करून दे. प्लॅनिंग, नीट प्लॅनिंग. सांग ना कुठे ठेव. खाली नको आमच्यात माणूस मिळेल ना की त्याला खाली ठेवतो. वर ठेव, तुझ्या जागेवर ठेव. मिनल हात लाव ना जरा, कैवल्य हात लाव ना जरा. गुड गुड गुड, व्यवस्थित व्यवस्थित नीट ठेव, नीट ठेव हात. अरे मिळेल सारखं नको वाटायला. येईल ना शुद्धीवर पुन्हा कोमात वगैरे गेला तर काय 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 चाललंय तुमचं? हा तुम्ही माझ्या बाजूने आहात का त्याच्या? पण सुजय मला वाटतं ना हा भुरटा चोर नाहीये, हा गरजू चोर आहे. किती दिनवाणा दिसतो बिचारा. बोलल्या जगत माऊली बोलल्या. तू काय बिंडू काय का? तुला चोराचा पण कुळका येतो. तो चोर असेल पण शेवटी माणूस आहे. पण डेंजर दिसतो. पण आता शुद्धीवर येईपर्यंत काय करायचं? वेट अँड वॉच. मी दूध घेऊन येऊ का? चहा पिता पिता वॉच करते. ओके. पैसे आहेत आहेत. चहा बनू पटकन. अरे चोरा, अरे बाळा खाली खाली नको नको. अरे 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 ते झाड नाहीये. हा ते दार आहे, दार आहे. ये खाली आहे, खाली आहे. ये ना खाली. हे बघ ते कापावं लागेल, आमच्या सुजयला खर्च पडतो. ये लवकर खाली. ये 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 ये. नाही काय नाही करत ती, काय नाही, हातात दूध आहे. अच्छा प्रेमाने बोलायचं असत. ये हा ये 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 ये. आज जा बिंद, घाबरू नको घाबरू नको. कोण काय नाही करत. हा जा. अरे काय गर्लफ्रेंड आहेस का तू माझी? हा कस किती वेळा उचलायचं तुला? हा बस इथे शांत बस. हा इथे शांत बसायचं. मी चोर नाहीये, मला माफ करा, मला प्लीज सोडा, मी चोर नाहीये. हो काय बोलतो मग? मी बोललेली ना हा चोर नाही ते. हा तोच सांगतोय तू चोर नाहीये ते. है ना काय बोलतेस? हा चोर नाही, हा हा बदमाश, हा चोर. आशू धरलंयस ना रे त्याला नीट? हो. खाले बस बस खाले. शिट आशू. हे बघा मी चोर नाहीये, खरंच मला माफ करा, मला सोडून द्या. मिनल तू आहेस ना तिथे? हो मी आहे. चला बोला. आता बोलतो. ए तू काय रे, तुला काय वाटलं? हा आमच्या घरचं बाथरूम म्हणजे तुला सार्वजनिक बाथरूम वाटलं? हे बघा तसं काही नाहीये काका. का काका म्हणावं असं वाटलं तुला मला सगळ्यांसमोर? हा नुसता चोर नाहीये, हा आंधळा चोर आहे. नाही नाही असं काही नाही, आपल्याकडे एक पद्धत आहे मोठ्या माणसांना काका म्हणायची म्हणून. पोलिसांना बोलवा, पोलिसांकडे देतो याला मी. नाही नाही पोलिसांना फोन करू नका प्लीज. माझं ऐका, मी खरंच चोर नाहीये. मी आता पहिल्यांदा चोरीचा प्रयत्न केला. पहिल्यांदा? मग एवढा गेटअप का केला रे चोराचा? इज लाईंग. व्हॉट इज ही सेइंग? फर्स्ट अटेम्प्ट अँड ऑल. हॅज नेव्हर डन इट बिफोर. यु आर राईट. नो सर, आय एम नॉट लाईंग. प्लीज ट्रस्ट मी सर, आय एम नॉट अ थीफ.
I just came here so that I thought I'll get some food to eat. And believe me, I won't be here again. I'll never be in your house ever in my life again. I'm extremely sorry, sir. Please forgive me. Sir, utha. Huh? Utha. Ikda basa. Basa na. ही तुमची जागा आहे सर आणि ही माझी जागा आहे. सर तुम्ही स्कॉलर पेक्षा फास्ट इंग्लिश बोलले. वा सर. काय शिक्षण काय रे तुझं? काय शिक्षण आपलं? बी ए इंग्लिश. काय ही चोरांची नवीनच कॅटेगरी, उच्च शिक्षित चोर. पण एवढा बी ए इंग्लिश वगैरे झालायस, चोरी कशाला करतोस? हो कुठेतरी नोकरी करायची ना. तुम्हीच सांगा कुठे करणार, मिळत नाही नोकरी. अरे मग कम्प्युटर कोर्स करायचा एखादा. केला ना, कम्प्युटर इंजिनिअरिंग डिप्लोमा केला, त्यानंतर हार्डवेअर केलं, नेटवर्किंग केलं, सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग लँग्वेजेस शिकलो, C++, जावा, खूप कोर्सेस केले. सर उठ. परत उठ. उठ सर. सर उठ. या तिकडे. तिकडे या सर. तिकडे बसा. बर, ही तुमची जागा आहे सर आणि ही माझी जागा आहे. सर तुम्ही सुजेपेक्षा स्कॉलर निघाले. एक मिनिट. एवढं शिकून सुद्धा तुला नोकरी मिळाली नाही, तुम्हाला नोकरी मिळाली नाही, हे काय पटत नाही बुवा. तर काय सांगू तुम्हाला, शिक्षणाची खूप हौस म्हणून ग्रॅज्युएशन पूर्ण केलं, नंतर घरच्यांशी भांडून गावातनं शहरात आलो, पण कुठे नोकरी मिळे ना. प्रश्न कमी जास्त शिक्षणाचा नाहीये, तर गावातनं येताना हुशारी बरोबर आणलेल्या इन्फिरियॉरिटी कॉम्प्लेक्सचा आहे. इंग्लिशमध्ये ग्रॅज्युएशन करण्यापेक्षा आरेला कार्य करायची भाषा शिकलो असतो ना, तर बरं झालं असतं असं वाटतंय. काल एका ठिकाणी नोकरीला गेलो तर पहिल्याच दिवशी बॉसने असं धारेवर धरलं की उरला सुरला कॉन्फिडन्सही गेला निघून. खिशात पैसा नाही, गावाकडे परत जायची सोय नाही, बापाची अवस्था नाही बघवणार, आणि आत्महत्या करायची हिंमत नाही. पण पोटातली भूक शांत बसू देत नाही ना. विनाशकाले विपरीत बुद्धी, आणि चोरी करायचा प्रयत्न केला. पण खरं सांगतो, तुमच्या घरात घुसलो ना तेव्हा पैसे कपाटाकडे लक्ष नव्हतं माझं, मी फक्त किचनकडे बघत होतो. काय शपथ सांगतो, पोटातल्या भुकेमुळे केलं. इमान शाबूत आहे अजून. प्लीज पोलिसांना नका बोलवू, प्लीज जाऊ का मी? एक मिनिट. मस्त झालं जेवण. थँक्यू. आणि खरंच बरं झालं मी इकडे तुमच्या घरात आलो, दुसरीकडे कुठे गेलो असतो ना तर फार पंचायत झाली असती माझी. मला खूप छान वाटतंय तुमच्या सगळ्यांकडे बघून. तुम्हाला तुमच्या आवडत्या क्षेत्रात काम करता येते, किती चांगली गोष्ट आहे. त्यात आमच्या गावाकडे कोणी पोरगा म्हणला मला कलाकार व्हायचंय तर लोक म्हणतात त्याला भिकेचे डोळे लागलेत. मी पण ना एवढं शिक्षण घेऊन सुद्धा बेरोजगारच राहिलो. त्यापेक्षा एखादा धंदा केला असता ना, बिझनेस, तर बरं झालं असतं असं वाटायला लागलंय मला. बिझनेस? एखादा पोल्ट्री फार्म वगैरे. गावाकडे थोडीशी जमीन आहे माझी. कुठलं गाव कुठलं तुमचं? अकोला. अय्या अकोल्याचे तुम्ही? हो. अकोल्यात कुठे राहता? अकोल्यात गणेश नगर मध्ये. गणेश नगरात? हो, गणेश नगरामध्ये आमचा केतनही राहतो, केतन सर देशमुख. तुम्ही ओळखता त्याला? ओळखते म्हणजे काय, माझा तर अगदी. बोला ना, केतन जिगरी दोस्त आहे माझा, आणि नुकतंच लग्नही ठरलंय त्याचं. हा छान सेट झालाय आयुष्यात, काय बायको मिळवली माहितीये. हो, तोंड सांभाळून बोला, बहीण आहे माझी. सॉरी हा, सॉरी सॉरी. पण आपण तुमचं तर लग्न झालं होतं ना, मग यातले तुमचे हे कोण?
स्कॉलर माझं नाव श्याम अडकर सुजय राकेश 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 नाव आहे ह्यांचं राकेश नाव आहे माझं राकेश लग्न आधीच सुजय लग्नानंतर राकेश रेशमा म्हणून राकेश रोमॅन्टिक आहे मी माझं नाव श्याम आडकर बर आता गावाला गेलो ना की पहिला केतनला भेटून नाही 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 नको हो नाही बरोबर आहे मी तरी कुठल्या तोंडाने ते चोरी बिरीचं त्याला सांगणार हो आणि असंही माझा गेलेला कॉन्फिडन्स परत मिळेपर्यंत गावात जाता येईल असं वाटत नाही मला काय बोलताय श्यामराव तुम्ही आमच्याकडे खूप कॉन्फिडन्स आहे तुम्हाला देऊ कैवल्य यांना ती कॉन्फिडन्सची गोळी देता येईल का देऊ की पण त्याआधी आमच्याशी दोस्ती करावी लागेल बघा ऑफर वाईट नाही श्यामराव आमच्याकडे मैत्री बरोबर कॉन्फिडन्सची गोळी फ्री येते काय बोलता